वॉटर किंगडम आणि एसएल वर्ल्ड ब्लड पार्क यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबईतील विविध शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं. चारकोप येथील सेंट मेरी हायस्कूल मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला पर्यटन सहसंचालक भावना शिंदे आणि एसएल वर्ल्ड वॉटर किंगडमचे उपाध्यक्ष तसेच विक्री विपणन प्रमुख परेश मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. वाटर किंगडम, एसएल वर्ल्ड बर्ड पार्क, एसएल वर्ल्ड टिक टैक टो जो कि हमारा प्रोडक्ट है लास्ट 30 ईयर से, तो हमने भी ये सोचा कि हम लोग वीमेंस डे को सेलिब्रेट करें और ऑनर करें सारी हेड मिस्ट्रेस, प्रिंसिपल्स और लेडी टीचर्स को जिन्होंने लास्ट 12 मंथ्स में इतने डिफ़िकल्ट टाइम में बच्चों के साथ कनेक्टेड रहे हैं, उनको ऑनलाइन पढ़ाया है और उनके डिजिटल प्रोग्राम कंडक्ट किए हैं. आज मला जे इथे बोलवलं आहे असोसिएशन ऑफ एज्युकेशन टूर ऑपरेटर्स यांनी आणि महिला दिनाच्या निमित्तानं इकडल्या टीचर्सला आणि हेडमिस्ट्रेसला ज्यांची यांना बोलवून त्यांचा सन्मान केला त्यासाठी मी खूप कृतार्थ आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी राज्यात राज्य महिला आयोगाची 6 विभागस्तरीय कार्यालय सुरू करण्यात आली आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालय सुरू करण्यात आली आहेत. अहमदनगर इथं मोरया चिंचोरे गावातील महिलांनी 1000 झाडांचं वृक्षारोपण करून जागतिक महिला दिन साजरा केला. यावेळी 150 अधिक महिला वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे मोरया चिंचोरे गावामध्ये सर्वत्र महिला राजच आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून महिला दिनानिमित्त गावात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. पखवाज वादन हे पुरुषांचं क्षेत्र पण याला मुंबईतील गार्गी शेजवळ अपवाद ठरली आहे. तिनं पखवाज वादनात एमए केलाय. महत्वाचं म्हणजे यात एमए करणारी ती पहिलीच ठरली आहे. मुंबईतल्या मस्जिद बंदर इथं राहणारी गार्गी गेल्या 15 वर्षांपासून पखवाज वाजवते. वयाच्या 7व्या ते 8व्या वर्षापासून गार्गीनं पखवाज वादनाला सुरुवात केली होती. जागतिक महिला दिनानिमित्त धुळे जिल्ह्यात महिलांना कोरोनाची लस देण्यात आली. जिल्ह्यातील 5 ठिकाणी हे लसीकरण करण्यात आलं. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. चंद्रपूरचे महावितरण विभागीय मुख्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. तो महिला कर्मचाऱ्यांच्या बाईक रॅलीने. मात्र या रॅलीचा उद्देश होता नागरिकांना थकित वीज बिल भरण्यासाठी आवाहन करण्याचा. माझे लाईट बिल माझी जबाबदारी असा संदेश घेऊन या महिला कर्मचाऱ्यांची रॅली शहरभर फिरली. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं चंद्रपुरातील बल्लारपूरमध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली. गृहिणींपासून नोकरी करणाऱ्या महिला यात सहभागी झाल्या होत्या. हिरकणी क्लबनं ही स्पर्धा आयोजित केली होती. छत्रपतींचा विचार म्हणजे